मध्य प्रदेशच्या छिंदवाडामध्ये एका लग्नघरावर अचानक शोककळा पसरली आहे. दुसऱ्या दिवशी या डॉक्टर तरुणीचं लग्न होणार होतं, परंतु हळदीच्या दिवशीच तिला मृत्यूनं गाठलं. यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. महाराष्ट्रातील नाशिक आणि मुंबईमध्ये शिक्षण घेतलेल्या आणि मुंबईतच प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टर तरुणीचा मृत्यू झालाय. मेघा काळे असं या तरुणीचं नाव आहे. बुधवारी बाजारमधील प्रमोद महादेवराव यांची ती मुलगी होती. तिचं लग्न होतं. नाश्त्यामध्ये ढोकळा हा पदार्थ होता. मेघा ढोकळा खात होती तेव्हा तिला अचानक ठसका लागला. लगेचच तिनं पाणी पिलं, मात्र तिला काहीच बोलता येत नव्हतं. यामुळे तिची प्रकृती बिघडली. कुटुंबियांनी तिला तातडीने जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, तिथे तिचा मृत्यू झाला. मेघा काळे MBBS झाली होती. ती मुंबईत प्रॅक्टिस करत होती. तिचे प्राथमिक शिक्षण मध्य प्रदेशच्या छिंदवाडामध्येच झालं होतं. पुढचं शिक्षण तिने नाशिक आणि मुंबईत घेतलं होतं. छिंदवाडाच्या शहनाई लॉनमध्ये 20 मे म्हणजेच आज तिचं लग्न होतं, परंतु हळदीच्या दिवशीच तिला मृत्यूने गाठलं. पोलिसांनी नाश्त्यातील नमुने गोळा केले आहेत. मेघाच्या मृत्यूची कारणे शोधली जात आहेत. हे नमुने लॅबमध्ये पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. मेघाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टची पोलीस वाट पाहत आहेत. यानंतर पुढील दिशा ठरणार आहे.